नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अंगद इंडी रेडिओच्या शेतीमातीच्या गोष्टी आपल्या साप्ताहिक पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत तुम्ही हा पॉडकास्ट इंडी रेडिओवर ऐकत आहात मात्र यूट्यूबवर हा पॉडकास्ट पाहत असाल तर आमची आग्रहाची विनंती आहे की इंडी रेडिओ हे ॲप नक्की डाउनलोड करा या पॉडकास्टमध्ये आपण दर रविवारी शेतीविषयक बातम्या घडामोडी हवामानाचा अंदाज मुलाखती ऐकत असतो पाहत असतो तर पाहूयात रविवार तीस एप्रिलपर्यंतच्या मागच्या आठवड्यातील काही महत्त्वाच्या कृषी घडामोडी युक्रेन आणि रशियातील संघर्षामुळे जागतिक स्तरावर खताचे भाव वाढण्याचं सावट आहे मात्र बुधवारी केंद्र सरकारनं घेतलेल्या एका निर्णयामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी पोषणमूल्य आधारित खत अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे डी ए पीसह पोटॅश आणि फॉस्फेटयुक्त खतांचे दर गेल्या वर्षीप्रमाणेच कायम राहतील तर डी ए पीसाठी केंद्राकडून आता पन्नास किलोच्या गोणीकरिता सोळाशे पन्नास रुपयांवरून पंचवीसशे एक रुपयाचं अनुदान देण्यात येणार आहे तर शेतकऱ्यांना डी ए पी बॅग आता एक हजार तीनशे पन्नास रुपयांना मिळू शकते यानंतर खाद्यतेलाच्या दरात एक महत्त्वाचा अपडेट बघूयात इंडोनेशियानं शेवटी पाम तेलाचा निर्यातबंदीत समावेश केला आहे हा निर्णय जाहीर झाला आणि पाम तेलाच्या वायदे बाजारात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे इंडोनेशियानं पहिल्यांदा खाद्यतेल निर्यातबंदीचा निर्णय जाहीर केला होता नंतर त्यात कच्च्या तेलाचाही समावेश करण्यात आला खाद्यतेलासाठी भारत इंडोनेशियावर अवलंबून आहे दर महिन्याला भारत सुमारे सात लाख टन कच्च पामतेल आयात करतो या निर्णयाचा परिणाम म्हणून भारतात खाद्यतेलाचे दर वाढू शकतात मोहरी आणि सोयाबीनच्या दरातही सुधारणा होऊ शकते असा बाजारभाव विश्लेषकांचा अंदाज आहे महाराष्ट्रात शिल्लक ऊसाचा प्रश्न यंदा गंभीर झाला आहे ऊस उत्पादक शेतकरी त्रस्त आहेत या हंगामातील ऊसाच्या उतार्यात होणारी घट आणि वाहतुकीसाठी अनुदान देण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला एक ते एकतीस मे दरम्यान गाळप करण्यात येणाऱ्या ऊसासाठी हे अनुदान देण्यात येणार आहे शिल्लक ऊसाच्या वाहतुकीसाठी दहा कोटी अडोतीस लाख रुपयांचं अनुदान प्रस्तावित आहे तर दहा टक्के सरासरी उतार्यात घट झाल्यास सरसकट दोनशे रुपये अनुदान देण्यात येते यंदा ऊसाचं अतिरिक्त उत्पादन झाल्याने गळीत हंगाम लांबला आहे यावर्षी साखर उत्पादनाचा अंदाजही चुकीचा ठरला सरकारच्या अंदाजानुसार यंदा एकशे तेहतीस लाख टनांच्या आसपास साखर उत्पादनाचा अंदाज होता प्रत्यक्षात मात्र आत्ताच एकशे एकतीस लाख टनांपेक्षा जास्त साखर उत्पादन झालं आहे महाराष्ट्रात एकूण साखर उत्पादन आता एकशे छत्तीस लाख टनांच्या पुढं जाण्याचा अंदाज आहे पिठाचं उत्पादन करणाऱ्या रोलर फ्लोअर मिलर्स यांनी केंद्राकडे ओपन मार्केट सेल स्कीम ओ एम एस एस सुरू ठेवावी अशी विनंती केली आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाकडून ही योजना सुरू ठेवावी जेणेकरून हंगाम चालू नसताना अन्नधान्याची कमतरता भासणार नाही या असोसिएशनचं म्हणणं आहे मैदा सुजी आणि इतर पिठांचे भाव नियंत्रणात राहू शकतील असं असोसिएशननं म्हणलं आहे रशिया आणि युक्रेनकडून मिळणाऱ्या सूर्यफुल तेलाच्या आयातीत गेले अनेक दिवस अडथळा येत आहे रशिया युक्रेन युद्ध परिस्थिती पाहता आता सोयाबीन तेल आयातीसाठी पर्याय म्हणून ब्राझील समोर येतो आहे ब्राझील हा एक जागतिक स्तरावर महत्त्वाचा सोयाबीन तेलाची निर्यात करणारा देश आहे दोन हजार बावीस या आर्थिक वर्षात पहिल्या तिमाहीत ब्राझीलच्या एकूण खाद्यतेल निर्यातीत तीन चतुर्थांश तेल भारतात आयात झाला आहे ब्राझीलमधील बाजारभाव विश्लेषकांच्या अंदाजानुसार तीन दशांश अठ्ठेचाळीस लाख टन सोयाबीन तेलाच्या आयातीचा अंदाज आहे गेल्या वर्षी मात्र ही आयात अवघी अठ्ठ्याहत्तर हजार चारशे पंच्याऐंशी टन होती तर शेतकरी मित्रांनो या होत्या मागच्या आठवड्यातील काही महत्त्वाच्या शेतीविषयक बातम्या आता पाहूयात शनिवार तीस एप्रिल संध्याकाळपर्यंत महाराष्ट्र पणन महामंडळाच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेले शेतमालाचे बाजारभाव शेतमाल आवक क्विंटलमध्ये तर सर्वसाधारण दर रुपये प्रति क्विंटल बाजरी आवक पाचशे तेहतीस क्विंटल दर बावीसशे तेहतीस रुपये प्रति क्विंटल गहू आवक नऊ हजार क्विंटल दर दोन हजार तीनशे सदोतीस रुपये प्रति क्विंटल ज्वारी आवक बावीसशे बासष्ट क्विंटल दर दोन हजार एकशे सत्याहत्तर रुपये प्रति क्विंटल मका आवक एकोणतीसशे दहा क्विंटल दर दोन हजार चौऱ्याहत्तर रुपये प्रति क्विंटल हरभरा आवक तेरा हजार तीनशे सात क्विंटल दर चार हजार चारशे वीस रुपये प्रति क्विंटल तूर आवक दहा हजार नऊशे एक्केचाळीस क्विंटल दर पाच हजार पाचशे सत्तर रुपये प्रति क्विंटल आणि शेवटी सोयाबीन आवक आठ हजार नऊशे दोन क्विंटल दर सहा हजार पाचशे वीस रुपये प्रति क्विंटल शेतकरी मित्रांनो शेतमाल बाजारभावाविषयी एक विनम्र सूचना शेतमालाची दैनिक आवक व बाजारभाव याबाबतची माहिती बाजार समित्या थेट कृषी पणन मंडळाच्या वेबसाईटवर अपलोड करत असतात शेतमालाच्या विक्रीबाबत निर्णय घेण्याआधी अथवा बाजारभावाबाबत अधिक माहितीसाठी संबंधित बाजार समितीशी संपर्क करावा ही विनंती तर शेतकरी मित्रांनो या होत्या शेतीमातीच्या गोष्टी तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा हा व्हिडिओ लाईक करा शेअर करा तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही हा पॉडकास्ट इंडी रेडिओवर ऐकत आहात मात्र यूट्यूबवर हा पॉडकास्ट पाहत असा तर आमची आग्रहाची विनंती आहे की इंडी रेडिओ हे आमचं ॲप नक्की डाउनलोड करा त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल त्याचसोबत इंडी जर्नलला शक्य असेल ती आर्थिक मदत करायलाही विसरू नका इंडी रेडिओवर तुम्हाला आणखी बरेच कार्यक्रम बातम्या आणि ऑडिओ पुस्तकं ऐकता येतील तर ऐकत राहा इंडी रेडिओ पाहत राहा आमचं यूट्यूब चॅनल मी अंगत तुमचा निरोप घेतो पुन्हा भेटूयात पुढच्या रविवारी तोपर्यंत नमस्कार